रत्नागिरी शहरामध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता सकल हिंदू समाजातर्फे मारुती मंदिर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हातात भगवे ध्वज घेऊन हिंदू बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडण्यात आला. या मोर्चाला प्रसिद्ध वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी मार्गदर्शन केलं. त्या म्हणाल्या, वक्फ बोर्डाच्या नावाखाली देशातील सार्वजनिक जागा आपल्या ताब्यात घेण्याचा घाट घातला जात आहे, तर दुसरीकडे लव्ह जिहाद अंमली पदार्थाच्या माध्यमातून तरुण पिढी बिघडवण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जात आहे. कृती करणारे नव्हे तर चुकीच्या कृतीवर बोलणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून तुरुंगात डांबलं जात आहे. भारत इस्लामी देश करण्याचं षडयंत्र काहींनी रचलं असून हिंदू जागृत होत नाही तोपर्यंत हीच दशा होत राहणार आहे. धर्म वाचला तरच देश वाचेल. आता हिंदूंनी संघटित होऊन रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता असल्याचं त्या म्हणाल्या. रत्नागिरीत हिंदू जागा झालाय. ग्रंथालयाच्या जागेत उभी राहिलेली मजार तोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी 2016 दिले, परंतु त्यावर अद्याप कारवाई झाली नाही. यामागे प्रशासन तर होतेच, परंतु त्यात काही आपलेही होते. पण तुम्ही आता संघटित झाला तर काहीही अशक्य नाही, हेही हिंदूंनी लक्षात घेतलं पाहिजे, असंही काजल हिंदुस्थानी म्हणाल्या. रत्नागिरीमध्ये लव्ह जिहाद, ड्रग्ज विक्री, बेकायदा मजार उभ्या राहत आहेत. आता याच विरोधात तालुका तालुक्यातून आंदोलनं उभी करा. दबाव टाकल्याशिवाय प्रशासन कारवाई करणार नाही. हिंदूंनी जागा होण्याची हीच वेळ आहे. धर्म वाचला तरच देश वाचेल, असंही काजल हिंदुस्थानी म्हणाल्या. या मोर्चामध्ये चंद्रकांत राव, राकेश नलावडे, माजी आमदार बाळ माने, संतोष पावरी, राजेश तोडणकर, नंदू चव्हाण, प्रशांत डिंगणकर, योगेश हळदवणेकर, सतेज नलावडे, प्रवीण जोशी, संजय निवळकर, सचिन वहाळकर, राजन फाळके यांच्यासह हिंदू बांधव सहभागी झाले होते. सकल हिंदू समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली होती. ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथून पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक मोर्चाच्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती, तर स्थानिक पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रहार डिजिटलसाठी अनघानिकम मगदूम, रत्नागिरी.